नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3 मधील परिसर अभ्यास या विषयातील अवतीभवती होणारे बदल हा घटक अभ्यासणार आहोत। सांगा पाहू, दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात, मग रात्री तशा का दिसत नाहीत? दिवसा सूर्याचा प्रकाश मिळतो, त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात। सूर्य मावळला की अंधार पडतो, प्रकाश अपुरा असतो, रात्री आकाशात चांदण्या दिसतात, आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत। दिवस आणि रात्र यांचा सजीवांवरती परिणाम होतो। सांगा पाहू, निरीक्षण करून वर्णन करा। सूर्य उगवण्यापूर्वी थोडा वेळ आकाशाच्या रंगांमध्ये कसे कसे बदल होतात? सूर्य मावळल्यानंतर थोडा वेळ आकाशाच्या रंगांमध्ये कसकसे बदल होतात हे आपल्याला प्रत्यक्ष कृती करून पाहायचं आहे। म्हणजेच सूर्य उगवण्याच्या वेळेस आणि सूर्य मावळण्याच्या वेळेस आपण आकाशाकडे पाहिलं तर आपल्याला विविध रंग दिसून येतात आणि हे कसे असतात ते आपल्याला प्रत्यक्ष पाहावं लागेल। सांगा पाहू, सावली कशी दिसते? सकाळी सूर्य उगवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसते? ती लांब आहे की अखूड? सूर्य डोक्यावर आला की सावलीत काय फरक पडतो? संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधी सावली कशी दिसते? तर वेगवेगळ्या वेळी आपल्याला सावली ही वेगवेगळ्या आकाराची म्हणजेच लांब किंवा आखूड दिसत असते। सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी असेल किंवा संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी असेल, सावली आपल्याला लांब दिसते आणि दुपारच्या वेळी सूर्य डोक्यावरती असतो त्यावेळी सावली आखूड असते। लांब सावल्या, आखूड सावल्या। सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो। सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात। सूर्य उगवला की सकाळी ऊन कोवळे असते, सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात। सूर्य हळूहळू वर सरकू लागतो, सावल्या आखूड होऊ लागतात। सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात। सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो, सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात आणि त्या लांब होऊ लागतात। सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात। एरवी आकाश निळे दिसते। माहीत आहे का तुम्हाला, निसर्ग जिथे सुंदर असेल तेथील सूर्यास्त पाहायला लोक मुद्दाम जातात। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। तिथल्या एका जागेला सूर्यास्त पाहण्याची जागा असेच म्हणतात। तिथून सूर्यास्त फार अप्रतिम दिसतो। महाबळेश्वरला गेलेले पर्यटक संध्याकाळी मुद्दाम त्या ठिकाणाला भेट देतात, नयनरम्य सूर्यास्ताचा अनुभव घेतात। या चित्रामधून एका सूर्यास्ताचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे। पहाटेपासून रात्रीपर्यंत रात्र संपत आल्याची चाहूल पक्ष्यांना लागते। भाल्या पहाटेपासून त्यांचा किलबिलाट सुरू होतो। जवळपास कोंबडा असेल तर त्याचे आरवणे ऐकू येते। पक्षी घरट्यातून बाहेर पडतात, थव्याने उडू लागतात, त्यांचा अन्नाचा शोध सुरू होतो। पहाटेपासून ते रात्रीपर्यंत या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काय काय गोष्टी घडत असतात। त्यामध्ये सर्वप्रथम पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो, म्हणजे पक्षी जागे होतात आणि थव्याने उडत उडत जाऊन त्यांचे अन्न शोधणे सुरू होते। तसेच फुलझाडांच्या कळ्या हळूहळू उमलू लागतात, त्यांची फुले होतात। त्या फुलांमध्ये गोड मकरंद असतो, तो गोळा करण्यासाठी मधमाशा येऊ लागतात। फुलपाखरे, भुंगे आणि इतर कीटक फुलांभोवती घिरट्या घालायला सुरुवात करतात। म्हणजेच या फुलांमध्ये जो गोड मकरंद म्हणजेच मध असतो, तो मध शोषण्यासाठी ही फुलपाखरे आणि विविध किडे या ठिकाणी येत असतात। आपल्या परिसरातील लोक आपापल्या कामाला लागतात, आपणही कामी आवरून शाळेच्या तयारीला लागतो। नवा शब्द शिका, रवंथ। काही प्राणी पोट भरेपर्यंत चरतात, नंतर पोटातील अन्न थोडे थोडे तोंडात आणून चघळतात। हे चघळलेले अन्न परत गिळतात, त्याला रवंथ करणे असं म्हणतात। रवंथ केल्यामुळे या प्राण्यांना अन्न नीट पचते। गाई म्हशी रवंथ करणारे प्राणी आहेत। दुसरा शब्द आहे निशाचर। काही प्राणी दिवसा विश्रांती घेतात, अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात, अशा प्राण्यांना निशाचर असे म्हणतात। गाई म्हशींना गुराखी चरायला घेऊन जातात, पोट भरले की ही जनावरे निवांत ठिकाणी बसतात।
आणि रवंथ करू लागतात. संध्याकाळ झाली की गायीगुरे गोठ्यात परततात, पक्ष्यांचे थवे घरट्याकडे निघतात, आपणही शाळेतून घरी परत येतो. पण काही निशाचर सजीव मात्र सूर्य मावळल्यानंतर अन्न शोधायला बाहेर पडतात. पतंग, रातकिडे आणि काजवे यांचा अशा प्राण्यांमध्ये समावेश होतो. वाघ, वटवाघुळ, घुबड हेही निशाचर प्राणी आहेत. रातराणी, निशिगंध अशी काही फुले रात्री उमलतात. करून पहा जिथून आकाश स्पष्ट दिसेल अशी मोकळी जागा शोधा. एक आठवडा रोज संध्याकाळी ठराविक वेळी तिथे जा. चंद्र रोज एकाच ठिकाणी दिसतो का? चंद्राचा आकार रोज तसाच दिसतो का? निरीक्षण करून आपल्याला या गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. म्हणजे चंद्र एकाच जागेवरती दिसत असतो का, किंवा तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो, आणि आकारही सारखाच असतो का वेगवेगळा असतो हे आपल्याला शोधायचं आहे. चंद्राच्या कला म्हणजे काय? चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते. ठराविक वेळी आकाशात चंद्र शोधला तर तो दररोज वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. चंद्राचा आकारही दररोज बदलतो. ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा असे म्हणतात. त्यानंतर 15 दिवस चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. 15व्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही, त्या दिवसाला अमावस्या असे म्हणतात. अमावस्येच्या नंतर 15 दिवस चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला पुन्हा गोल गरगरीत दिसतो. दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना चंद्राच्या कला असं म्हणतात. या पाठातून आपण काय शिकलो? सूर्य उगवला की उजेड होतो म्हणजेच दिवस होतो. सूर्य मावळला की अंधार होतो म्हणजेच रात्र होते. सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. सकाळी सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात. सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात. संध्याकाळी सावल्या पुन्हा लांब होतात आणि पूर्वेकडे पडतात. दिवस आणि रात्र यांच्याशी सजीवांचे जीवन जोडलेले असते. चंद्राचा आकार आणि उगवण्याची वेळ रोज बदलते. चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्यांना चंद्राच्या कला असे म्हणतात. ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो त्या दिवशी पौर्णिमा असते, आणि ज्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही त्या दिवशी अमावस्या असते. हे नेहमी लक्षात ठेवा. दिवस आणि रात्र यांच्या चक्राशी सर्व सजीव जोडलेले असतात, त्यामुळे ठराविक वेळी ठराविक कामे केली पाहिजेत. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 3री मधील परिसर अभ्यास या विषयातील अवतीभोवती होणारे बदल हा घटक अभ्यासला. धन्यवाद.